आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी गावचे ग्रामस्थ या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि कर्तव्य फाउंडेशन माजी विद्यार्थी संघटना पंचकृषी हे जवळजवळ गेले 2 वर्ष या अशा पद्धतीने नियोजन करून ते चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. खरोखरच जेव्हा आपण माजी विद्यार्थी म्हणून या शाळेतून शिकून गेलो असतो त्यावेळेला ह्या मातीची ओढ आपल्याला असते. म्हणजे आपण 25 वर्ष मुंबईपासून म्हणजे गावापासून दूर असलो तरी देखील मातीची ओढ कोणा तरी सोडत नाही हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी ही ह्यापूर्वी जवळजवळ 1960 पासून या आपल्या शाळेमध्ये जी काही माजी विद्यार्थी संघटना आहे साधारण माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 हजार विद्यार्थी होतात त्या ठिकाणी. त्यातले आत्ताशी आपण कुठे 3-3.5 विद्यार्थी सगळे एकत्र झालेलो आहोत. साधारण कॅल्क्युलेशन मी केलं होतं साधारण आणि एवढेच 25-30 विद्यार्थी जरी प्रत्येक बॅचला म्हटलं तर 1960 पासून आत्तापर्यंत 1916 पर्यंत जवळजवळ 12 हजार विद्यार्थी जवळपास आपण पोचतो. आणि एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातले आपण जरी म्हटलं नाही म्हटलं तरी एक 1000-2000 लोक कुठेतरी कालवश झाले असतील परंतु कमीत कमी 10 हजार विद्यार्थ्यांचा सहज असतील. आणि एवढे 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचणं एवढं सोपं नाही. आणि काही काय असेल ना थोड्या कालावधीत काय होणार परंतु एक चांगल्या पद्धतीचं नियोजन असल्यामुळे कुठेही सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे नियोजन. जिथे नियोजनाचा अभाव असतो तिथे कार्य घडताना थोडा विलंब लागतो. ह्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं त्या नियोजनाप्रमाणे ह्या ठिकाणी जी शाळेची जी वास्तू आहे ह्याच्यापूर्वीच आम्ही वास्तविक पहिल्यापासून हे जे काही ग्रामस्थ आहेत मुंबईचे गावचे ते आणि मुंबईकर शाळेकडे बघत नव्हतं असं नाही शाळेकडे संपूर्ण बघत होते शाळा पाहत होते शाळेसाठी स्वतःची शाळा असावी ह्या माध्यमातून म्हणून प्रत्येकाचे प्रयत्न चालू होते. पर्यटन झालं काही की त्याच्यातून थोडंसं कुठेतरी कमी जास्त होत चाललं म्हणून कुठेतरी पाठीमागे आपण राहिलो परंतु काही काय असे ना एकदा का त्याला वाचा फुटली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माजी विद्यार्थी पंचकृषीची संघटना तयार झाली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगलं कार्य आज आपल्या गावामध्ये घडत आहे. आणि खरोखरच विवडा जसं विवडा हे नाव ऐकल्यानंतर माणसाला जसं समाधान वाटतं त्याच पद्धतीने या ठिकाणी आपलं हे कार्य बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला ते घोषणा होत आहे. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो या ठिकाणी आपण पैसा शेवटी आपण जरी किती म्हटलं तरी शेवटी पैसा ही गरज आहे आणि शेवटी आपण जे थांबतो ते या ठिकाणी होऊन थांबतो परंतु पैशाबरोबर आपल्याला एक पाठबळ असावं लागतं किंवा एक सपोर्टन असावं लागतो प्रत्येकाला तो एक महत्त्वाचा असतो. पैसा तर पाहिजे पैशाची कुठलीही संघटना असेल काय असेल तरी होत नाही परंतु त्या संघटनेबरोबर त्याच्यासाठी आपल्याला मोर त्याला पाठिंबा म्हणतो संघटनेसाठी तो देखील तेवढाच मग त्याच्यामध्ये काय लहानपण लोक मुलं असतील कोणी वयस्कर माणसं असतील ह्या सगळ्यांबरोबर घेऊन जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा ते चांगल्या पद्धतीने घडतं. आणि अशाच पद्धतीने आज शाळेच्या माध्यमातून हे चांगलं कार्य या ठिकाणी घडत आहे त्याबद्दल मी कर्तव्य फाउंडेशन माजी विद्यार्थी संघटना पंचकृषी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तूर्त इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.